प्रश्न तो समझला असेल, एका संख्येला 25 ने भागले असता भागाकार 13 येतो व बाकी 22 येते तर ती संख्या कोणती? पहा मित्रांनो, भागाकारी कन्सेप्ट कशी आहे पहा, आपण स्पष्टीकरणाने जायचंय मित्रांनो आपल्याला। आपण या ठिकाणी जर 48 समज 49 घेऊया मित्रांनो, 49 49 ला 8 ने भागायचं आपल्याला। ओके, लक्षात ठेवा हा भाज्य असतो, कारण ही प्रोसेस तुम्हाला कळल्याशिवाय तुम्ही डायरेक्ट काहीच करू शकणार नाही। 8 हा भाज्य काय मित्रांनो, 8 ने 49 ला भागलो आपण, 8 6 48 येणार आहे। आपण डायरेक्ट भागाकार केला मित्रांनो समजण्यासाठी। फक्त मित्रांनो ज्यावेळेस भाजकाने भाज्याला भागतो त्यावेळेस वर आलेला भागाकार असतो मित्रांनो, व्यवस्थित लिहून घ्या, मुलं इथंच चुकतात आणि खाली राहिलेली बाकी असते। म्हणजे भाज्य जर आपल्याला काढायचं असेल तर काय काय करावं लागेल हे सूत्र लिहून घ्या मित्रांनो। हे सूत्र जर तुम्हाला आले तर तुम्ही कोणतंही गणित करू शकता। भाज्य बरोबर लिहून घ्या व्यवस्थित, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। म्हणजे हा भाज्य जर आपल्याला तयार करायचा असेल तर ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल, 8 × 6 48 आणि 48 मध्ये एक बाकी मिसळली की भाज्य मिळतं मित्रांनो। आणि ह्या ठिकाणी सांगितलेलं म्हणजे आपल्याला भाज्यच काढायचं आहे मित्रांनो, त्यासाठी महत्वाचं ह्या ठिकाणी सूत्र लक्षात ठेवा, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। हे सूत्र आलं की आपल्याला हे उत्तर 100% येणार। ओके मित्रांनो व्यवस्थित लिहून घ्या, आता याचं उत्तर आपण काढूया। काय काढायचं आहे लक्षात ठेवा, भागाकार करायचा आहे का भाज्य काढायचं आहे का भाजक काढायचं आहे। ओके आता आपण उत्तर काढूया आपल्या सूत्रात ठेवूया मित्रांनो। भाज्य काढायचं आपल्याला, भाजक किती आहे ठिकाणी, एका संख्येला 25 ने भागले, ज्या संख्येने भागतो तो असतो भाजक, म्हणजे 25 हा भाजक आहे। ओके गुणिले असता भागाकार 13 आहे, गुणिले भागाकार अधिक बाकी, बाकी 22 आहे, अधिक 22। लक्षात ठेवा काही जण मुलं काय करतात, बेरीज सोपी असते बेरीज करतात, कंचे भागू भेव पदावली हा घटक आपण पाहिलेला आहे पूर्ण मित्रांनो। पाहिला नसेल तर आठवणीनं पहा तुम्ही प्लेलिस्ट मध्ये, प्रथम ह्या दोघांचा गुणाकार करा। कंचे भागू भेव शब्द लक्षात ठेवा, कंचे भागू भेव, आपल्याला प्रश्न डायरेक्ट सोडवायचा नाही तर स्टेप बाय स्टेप सोडून आपण जाऊया। कंचे भागू भेव कंस चे भागाकार गुणाकार, अगोदर गुणाकार करूया, 13 × 5 = 65, 46 × 6 13 × 2 = 26, 26 × 6 = 32, 325 अधिक 22 किती आलं, 347, पर्याय क्रमांक 4। ओके मित्रांनो समजून काय काय केलं, भाज्य काढायचा होता, भाज्याचं सूत्र आहे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। भाजक 25 आहे, गुणिले भागाकार 13 आहे, बाकी 22 आहे। 25 × 13 गुणाकार 325 आला, त्याच्यामध्ये बाकी 22 मिसळली, 347 उत्तर आले मित्रांनो, ऍक्युरेट उत्तर आलेलं आहे, म्हणजे आपला हा प्रश्न आलेला आहे राईट। 51 क्रमांकाचा प्रश्न आपला अचूक आलेला आहे। आता आपण 52 क्रमांकाचा प्रश्न पाहूया मित्रांनो, समजून घ्या। अशा प्रकारचे तुम्ही मनाने उदाहरणे करू शकता, जेवढा तुम्ही सराव करताल तेवढं तुम्हाला फास्ट येईल। ओके